कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी। याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येतं। सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। त्यांची तत्व फक्त त्यांच्यासाठीच नाहीत तर आमच्यासाठी या संपूर्ण गावासाठी खूप महत्वाची आहेत। त्यांच्या तत्वांपुढे कोणीच नाही, कारण हे जो काही निर्णय घेतील तो योग्यच घेतील याची खात्री आहे आम्हाला। त्यामुळे आमच्यासाठी आणि या संपूर्ण गावासाठी यांचा शब्द शेवटचा। हां बरोबर आहे, पण आमचं आणि आमच्या आईसाहेबांचं पण असंच आहे माहिती आहे। एखादा इशे डोस कधी घेतला का नाही, मग तो किती बी हार्ड गा असा ना, तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सोडत नाही असा विषय देऊ। आणि आमच्या बायको आहेत मास्तरीनबाई, त्यांनी आम्हाला काय शिकवलं माहिती आहे? परवाच काय तर म्हणल्या, ते प्रयत काय वाळूचे कणं रगडतात, तेल बिल गळे काय आहे की ते थोडक्यात काय, आम्ही प्रयत्न सोडणार नाही बघा। वर चला युग आहे मंडळावर एक। चला दादा येऊ। वहिनी यांका माहिती नाही की दादाचं मन वळवणं किती कठीण आता। करू दे काय ता वाळूचे कण रगडून प्रयत्न, वाळू हातातून सुटात फक्त, तेल काय येऊचा नाही। जमरांनी हा चाय माकात द्या। हा भावा, आता कसं होणार आपलं? होणार म्हणजे? म्हणजे ते काका नाही म्हणालेत ना? आपण एवढं नाराज व्हायची गरज नाही हो की, आपण आपला इशे लावून धरायचा बघ, सोडायचं नाही अर्ध्यातनं। त्यांचा नकार आपण होकारात बदलू बघतो, जरा येळ जाऊ दे काय। आणि आईसाहेबांचा आता फोन झाला, मी त्यासनी काय बोललेलो नाही आहे, उगाच त्यांना टेन्शन नको आहे की नाही। मग डील होईस्तर इकडेच थांबायचं का? इकडेच थांबायला पाहिजे, आता दुसरं काय हे बघ, आईसाहेबांना मी शब्द दिलाय, ही डील झाल्याशिवाय काय मी परत येत नसतो कोल्हापूरला। त्यासनी जसा शब्द दिलाय तसंच करणार मी बघ। डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट आहे। नमस्कार, तुम्ही त्यांच्या मुलगी? कोणत्या अँगलने मी त्यांची मुलगी वाटते? नाही तेच म्हणलं, मग तुम्ही कोण त्यांच्या? मी ओवी, पाहुणी आहे घरात। आता ज्यांनी तुम्हाला चहा आणून दिला ना, त्यांच्या बहिणीची मुलगी। चहा दिला त्यांच्या म्हणजे त्या तुमच्या मावशी? असं सांगा की सर, अरे तुम्ही पाक असा घास खायला, मग तुम्ही सध्या काय इथेच राहता म्हणजे कसं? हा सध्या इथेच राहते। आणि हो, तुम्ही ज्यांच्याशी बोलायला आला होतात ना, त्यांना मी खूप चांगलं ओळखते। तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी काहीही होणार नाही। मला ना साधं वायफाय हवं होतं, इतकं बेसिक आहे, पण काहीच नाही झालं। त्या वायफायसाठी आम्हाला काय काय करावं लागलं ना ते आम्हाला माहिती आहे। खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, कारण ह्या घरात त्यांना जे हवं ना तेच होतं। हा तुम्हाला धाडका अनुभव दिसतोय ताई, पण काय काळजी करू नका, आम्ही बी काय अर्ध्यावर विषय सोडणारातले नाही आहे। आम्ही बी करू की प्रयत्न, अशी बी कुठली गोष्ट अशी सहजासहजी मिळत नसते हो। बरोबर आहे तुमचं दादा, पण त्यांना पटवून दिलं ना तरच ते ऐकतात। तेवढं करतो की आम्ही, त्याला काय होतंय? आणि माणसं सगळी शेम टू शेम नसतात, वेगवेगळी असतात। त्यांचं म्हणणं समजून घेतलं का नाही नीट की मग विषय सोपा होतोय असं। खरंच खूपच पॉझिटिव्ह आहात तुम्ही। असायलाच लागते, त्याशिवाय काम होत नाहीत। आणि आता आम्हाला ही जमीन पाहिजे म्हणजे काय हाऊस म्हणून घेणं झालोय आम्ही, बिझनेस सेटअप करायचा इथं नवीन आम्हाला, आणि ह्याच गावाचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे। हा एक्झॅक्टली माय पॉइंट, ताई गावातली माणसं फक्त शेती करून किती कमवत असतील, आणि बिझनेस डेव्हलपमेंट झाली गावात तर त्यांचाच फायदा होणार आहे ना। पण नाही अहो, इथे साधी रेंज पण नाही। रेंज ना खरंच मोबाईल एक कांडी भी नाही तर बघा ना। आणि ही माणसं तेवढाही विचार करत नाहीत, टाइम नुसार अपग्रेड व्हायला हवं ना। बरोबर आहे, तुम्ही काय लई टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं नीट करणार। जवळ हे जमीन द्यायला होकार देत नाहीत का नाही, त्यावर आम्ही बी इथनं हलणारच नाही।
वा 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 केळीच्या पानात जेवण. पाहुण्यांना केळीच्या पानात जेवण वाढण्याची परंपराच इथली. शिवाय केळीच्या पानात गरमागरम जेवण वाढलं ना की त्यातले सगळे पौष्टिक घटक पोटात जातात. आणि केळीच्या पानावर ना एक पातळ असा मेणासारखा पापुद्रा असतो, अगदी सूक्ष्म असतो तो. त्यावर जर गरमागरम जेवण वाढलं ना की तो वितळतो आणि जेवणाला आणखी चांगली चव येते. वा वा, लय जबरदस्त कार्यक्रम झाला. एवढा पाहुणचार करायची खरंच काय गरज नव्हती राव. असू द्या हो. तुम्ही बसा की. नाही नाही, आधी मान पाहुण्यांचा घ्या घ्या. लाजू नका. मग अधिपती राव काय करता काय तुम्ही? हो काय, आता आमचा एक उद्योग असता तर सांगितला असता. उद्योग म्हणजे कसं उद्योग करत नाही आम्ही. भरपूर आहे हो, या साखर कारखाना आहेच, डेअरी आहे, गुराळा आहे, शेती तर आहेच आपली, रिअल इस्टेटच आहे गेली 10-12 वर्ष, शाळा आहे आमची भुवनेश्वर विद्या मंदिर. लई या बाय. बाप रे बाप, एवढा मोठा माणूस आलाय आपल्याकडे. काय मोठी मिठी काय नाही, आमचे सगळे उद्योग आहेत ते कोल्हापूर. पाणी घ्या. म्हणलं आता कोल्हापूरच्या बाहेर एक पाऊल टाकावं म्हणताना हे सगळं प्रयोजन. तुमचं कोकण जबरदस्त आहे हो, ना खोळा परिसर आहे म्हणताना आमच्या आईसाहेबांनी ठरवलं की इथं तुमच्या परिसरात इथे एक प्रोजेक्ट होऊन जाऊन द्या असं. आणि हो प्रोजेक्ट झाल्यावर इथं सगळ्यासनी फायदा होणार बरं का, 100%. हो खरे खरे खरे, बऱ्याच लोकांचा फायदा होणार. ताई पण लय भारी वाटलं बरं का आज, जेवण भारी, इथली माणसं भारी. हे पातोळी का काय, हे नाथ गोळा कार्यक्रम आहे बरं का तुमचा. सगळ्यात भारी काय वाटलं माझ्या, तुम्ही सगळी अशी एकत्र येऊन जेवायला बसताय का नाही, एक नंबर. यालाच तर खरी श्रीमंती म्हणतात अधिपती राव. घ्या उमा, पाहुण्यानं काही कमी पडता कामा नाही. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमृदुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतनं तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅन 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठी वर. झी5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.